बाबा आमचे जरा लवकर गेले. खरं तर माझा हा प्रवास म्हणजे बाबा माझ्याबरोबर कबड्डी खेळायला असायचे, त्यांना कबड्डी खूप आवडायची. तर माझी कबड्डी जिथे जिथे मी कबड्डी खेळायला जायचो तिकडे ते माझ्या बाबा असायचे. पण मला म्हणजे माझी प्रगती झालेली किंवा माझ्याकडे गाडी आली, आमच्याकडे घर आले हे बघायला ते असायला पाहिजे. म्हणजे मला फार इच्छा होती की आमच्या आईला मी सगळीकडे फिरलो माझ्या गाडीतून वगैरे. ऍक्च्युली समजा गावी न्यायचं असेल तर दोनदा मी गाडी घेऊन जातो, एकदा हिला घेऊन जातो, कुठे जायचं असेल पूजेला पण किंवा दर्शनाला सुद्धा, तर वेगवेगळी करायला घ्यायचं. तर आईचं झाला प्रवास, पण वडिलांचं नाही होऊ शकलं. ते जरा मला फार झालं, कारण ती आमच्या बाबांची इच्छा होती की तुला अजून एक मुलगा होणं फार गरजेचं होतं. मुलगी झाली, मुलगा झाला, कारण इथून पुढे आमचा कदम घराण्याचा जो वारस आहे तो थोडासा गोरा दिसत आहे. खरं आम्ही सगळेच सावळे आहोत, फार त्यांची इच्छा होती की असंच करूया. पण काही गोष्टी घडल्या त्याच्यामुळे मग आम्ही ते नशिबाच्या पुढे काही नसतं. तुला सांगतो आई आणि बाबा म्हणजे आमच्यासाठी ऍक्च्युली ही आमची संस्कृती आहे की परंपरा आहे की आई बाबा फार महत्त्व. तर मला आईशी खूप कनेक्शन होतं, वडिलांचं कनेक्शन होतं. मला त्यांच्यासाठी फार फार करायची इच्छा होती. म्हणजे मला आत्ता अगदी छोटी छोटी आईला असं वाटत होतं मी हिला बोलवायचो, पण की एकदा तिला ना फ्लाईटमध्ये घेऊन मला तिला फिरायची तिची एक राहिली इच्छा. ते म्हटलं नंतर खूपच आजारी ती पडत गेली. आणि हेलिकॉप्टरमधून जरी न्यायचं म्हटलं तर उगच ह्या आवाजाने तिला त्रास व्हायचा, म्हणून ते आम्ही सांगतो. मग ती बिचारी, हा म्हणजे मी तिला म्हणायचो की आई तू जिवंत असताना तू मागशील ते मी दे, तू काय पाहिजे ते कुठलं जायचं, तुला कुठे फिरायचं, काय करायचं, सगळ्या गोष्टी होईल. पण गेल्यानंतर मी काहीच करू शकत नाही. तू गेल्यानंतर म्हणजे तिला भंकच मध्ये म्हणायचो, खिडकीत येऊन तू ओरडलीस तर मी देणार नाही, मी हाकल नाही केलं हे करायचो मी तिला. आई वडील माझ्यासाठी जरा ते जास्त जवळचे. हा मला वडील फारच कमी मिळाले. मला माझी प्रगती माझ्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांना मी त्यांना फार आवडायचं धोतर घालून साजरा घालायचं फेटा बिटा. तेव्हा शाहीर सगळे आपले जे आहेत त्यांचा फेटा मी एकदा त्यांना घेऊन त्यांना बांधलेला फोटो पण आहे आमच्या सुकन्याबरोबर काढलेला एक फोटो. तो आता तो फोटो आणि मी फेटा घालून आमच्या नातवाला.